नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळीच मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, नाव वी लर्न सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 1 युनिट 2 अँड इन दिस युनिट वी सी ॲक्शन टाईम 2.2. नाव टुडे वी लर्न ॲक्शन टाईम 2.2 लिसन अँड ॲक्ट पेज नंबर 15. लिसन अँड ॲक्ट. लिसन अँड ॲक्ट. लिसन म्हणजे ऐका आणि ॲक्ट म्हणजे कृती करा. ऐका आणि कृती करा, जसं ऐकलेलं आहे तसं कृती करा. आता सी, दीज आर टू चिल्ड्रन, वन इज बॉय अँड वन इज गर्ल. अँड आय से स्टँड अप. स्टँड अप मीन्स काय करायचं? उभं राहायचं. स्टँड अप, उभं राहिलं. स्टँड अप म्हणजे उभे राहा. आता तुम्हाला समजलं, मी जर म्हटलं स्टँड अप तर तुम्ही काय कराल? उभे राहाल. मी म्हटलं सिट डाऊन, आता ही मुलं काय झालेले आहेत? इज चिल्ड्रन आय गिव इन्स्ट्रक्शन, सिट डाऊन. मग हे मुलं काय झाले? खाली बसलेले. सिट डाऊन मीन्स खाली बसणे. सिट डाऊन. म्हणजे ह्या मुलांनी जशा सूचना ऐकल्या, ॲक्शन टाईम म्हणजे आता कृती करण्याचा वेळ आहे, ॲक्शन करण्याची वेळ आहे. तर ॲक्शन म्हणजे कृती करण्याची टाईम आहे. तर त्याच्यामध्ये ज्या सांगितलेलं आहे, आता मी म्हटलं स्टँड अप तर काय होणार आहे? मुलं उभे राहणार. मी म्हटलं सिट डाऊन तर मुलं बसणार आहे. मी पुन्हा म्हटलं सिट डाऊन तर मग तुम्ही काय कराल? उभे राहाल का? नाही तर पुन्हा खाली बसायचं. आपण खेळ, आपण आऊट होतो की नाही एखादा खेळ खेळतो, चुकून एखादा दुसरा शब्द म्हटला आणि त्याने जर ते कृती केली, म्हणजे आपण शब्द एखादा म्हटलं स्टँड अप आणि ते जर बसले, तर मग आपण त्यांना आउट करणार की नाही? तसा हा गेम आहे. म्हणजे स्टँड अप म्हटलं तर उभं राहायला पाहिजे आणि सिट डाऊन म्हटलं तर खाली बसलं पाहिजे. स्टँड अप, सिट डाऊन. स्टँड अप, सिट डाऊन. पहा, दोन्हीत फरक आहे ना. हे उभे राहिलेले आहेत आणि हे बसलेले आहेत. आता इकडे पहा, गो देअर. आपण पाहूया गो देअर. तर गो देअर म्हणजे काय केलेलं आहे? पहा, शिक्षकाने असं सूचना दिलं ह्या मुलांना, ही दोन मुलं, गो देअर म्हटलं की तिकडे जा. गो देअर म्हणजे काय? तिकडे जा. आणि आता मुलं काय, शिक्षक काय म्हणतात? कम हियर, इकडे या. म्हणजे शिक्षक जेव्हा म्हणतात गो देअर, असं बोर्ड दाखवतात की तिकडे, समजा दरवाजाकडे जा किंवा खिडकीकडे जा, बोर्ड दाखवतात. तुमच्या वर्गात काही अशा हे असतात, दरवाजा असतो, खिडकी असतो, मग शिक्षक असं बोट करतात गो देअर, तेव्हा मग तुम्ही त्या दिशेनं जायचं. आणि शिक्षकांनी बोलावलं तुम्हाला कम हिअर, तर मग तुम्ही काय करणार आहे? असं येणार आहे, शिक्षकांकडे येणार आहात. बरोबर, हे टीचर आहेत. टीचर जेव्हा म्हटले गो देअर, तर मग तिकडं दूर जायचं. बरोबर आहे. गो देअर म्हणजे पुढे जा, तिकडे पुढच्या दिशेनं जा. आणि कम हिअर म्हणजे इकडे या, शिक्षकांच्या इकडे या. त्यांनी बोलावलेलं आहे कम हिअर. आता इकडे पहा, टर्न लेफ्ट. आपण शिकलेलं आहे लेफ्ट म्हणजे डावा. लेफ्ट म्हणजे डावा, डावा हात किंवा डावी बाजू. हां, आणि राईट म्हणजे उजवा. राईट म्हणजे आपण जो जेवण करतो हात, तो राईट. पहा, इकडे पाहू शकता. लेफ्ट म्हणजे टर्न लेफ्ट. म्हणजे आता काय, शिक्षक पहिल्यांदा तोंडाने सूचना सांगणार मराठीमध्ये की टर्न लेफ्ट, मग आता डावीकडे वळा. मग तुमचा डावा हात असं समजा, ही मुलं पहिल्यांदा असे पाठमोरे उभे आहेत, म्हणजे तोंड तिकडे आहे त्यांचं. मग ते पाय फक्त असे फिरवणार आहेत. त्यांचा हात, डावा कोणता आहे? हा. बरोबर आहे की नाही? हा. तर मग टर्न लेफ्ट म्हटलं की ते फक्त असे फिरणार आहे.
तर ह्या बाजून, बरोबर आहे, मग त्यांचा हात हा डाव आहे म्हणून इकडे फिरणार आहे, आणि टर्न राईट म्हटलं त्यांचा उजवा हात कोणता आहे, हा आहे, इकडे फिरणार, बरोबर आहे. टर्न लेफ्ट, टर्न राईट, बरोबर आहे, समजलं का? त्यांचा हात पहिले हे उभं कुठं आहेत मुलं पहा, त्यांनी तिकडे तोंड करून उभे आहेत, त्यांना काय म्हटलेल्या सूचना दिल्या, टर्न लेफ्ट. मग तुम्ही ऐकलं टर्न लेफ्ट म्हणजे काय, डावीकडे वळायचं आहे, मग डावीकडे वळले तुम्ही. टर्न राईट म्हटलं की उजवीकडे. पहा याच्यामध्ये आपण पहिल्यापासून पाहू, स्टँड अप, सिट डाऊन ह्या विरुद्ध क्रिया आहेत. गो देअर म्हणजे तिकडे जा, कम हिअर म्हणजे इकडे या, जवळ या. टर्न लेफ्ट डावीकडे वळा, टर्न राईट उजवीकडे वळा. आता इकडे पहा, ही दोन मुलं आहेत, दीज आर टू चिल्ड्रन, वन इज बॉय अँड वन इज गर्ल. आता हा मुलगा काय म्हणतो, गिव. आता हिच्याकडे ही एक काय आहे, नोटबुक आहे, आहे ना, एखादं पुस्तक आहे किंवा एखादी वही आहे ही. तर हा मुलगा काय म्हणतो, गिव, मला दे. गिव म्हणजे काय, दे, गिवचा अर्थ काय, दे. मग ही मुलगी ह्याला देणार ना, ही वस्तू याला देणार, ह्याला म्हणतात गिव. आणि हा मुलगा पाय, ह्या मुलीला आता काय देत आहे, तेच पुस्तक वापस देत आहे, टेक. मग तो काय म्हणणार आहे, टेक. म्हणजे जर मी म्हटलं असं, आता हे वस्तू आहे, मी जर असं म्हटलं असं धरलं आणि तुम्ही काय म्हणणार, दुसरा मुलगा काय म्हणेल, गिव, गिव मी अ पेन, हा पेन मला दे, बरोबर आहे, माझ्या हातात आहे पेन. आणि दुसरा मुलगा काय म्हणणार आहे, गिव मी अ पेन, मग तेव्हा मी हा पेन त्याला असा देणार, आता माझ्याजवळ आहे पेन. आणि दुसरा मुलगा समोर आहे किंवा मुलगी समोर आहे, तर ते काय, मी काय म्हणणार, टेक दिस पेन, हा पेन घे. म्हणजे पहा, गिव म्हणजे, गिव म्हणजे काय, दे, देणे, गिव म्हणजे देणे, गिव म्हणजे काय, गिव देणे, आणि टेक म्हणजे घेणे, बरोबर आहे. तुम्हाला समजलं का? ह्या पहा, याच्यामध्ये आपण स्टँड अप म्हणजे उभे राहणे, सिट डाऊन म्हणजे खाली बसा, लेफ्ट म्हणजे डावा, राईट म्हणजे उजवा, गिव म्हणजे देणे आणि टेक म्हणजे घेणे. तर हे सगळ्या विरुद्ध क्रिया आहेत. याच्यामध्ये ही देअर म्हणजे तिकडे आणि हिअर म्हणजे इकडे, हे दोन शब्द आणखी ॲड आहेत. देअर, देअर म्हणजे तिकडे जा, तेथे, देअर म्हणजे तेथे, आणि हिअर म्हणजे येथे. आपण म्हणतो येथे आणि तेथे, येथे म्हणजे कुठं, येथे आणि तेथे, बरोबर आहे. आता तुम्ही पुन्हा पहिल्यापासून आपण वाचूया, आता लिसन अँड ॲक्ट. स्टँड अप म्हणजे काय झाले, मुलं उभे राहिले, सिट डाऊन म्हणजे मुलं खाली बसलेले आहेत, गो देअर म्हणजे मुलं तिकडे तेथे गेलेले आहेत दुसरीकडं, कम हिअर म्हणजे मुलं येथे आले, इकडे आले की नाही, कम हिअर इकडे या. टर्न लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूकडे वळा, टर्न राईट म्हणजे उजव्या बाजूकडे वळा, गिव म्हणजे, गिव म्हणजे काय, देणे, आणि टेक म्हणजे घेणे. हा म्हणतो म्हणून हा म्हणतो गिव, गिव मी मला दे, आणि हा देतो म्हणून हा टेक म्हणतो घेणे, बरोबर आहे, टेक म्हणजे घेणे. आता इथं काही असे ट्रेस करायला सांगितले, ट्रेस द डॉट्स, ट्रेस द डॉट्स, आपल्याला आता ते डॉट्स काय करायचे, ट्रेस करायचे आहेत, म्हणजे असे घोटायचे आहेत, बरोबर आहे. तर आपण अशा प्रकारे तुम्ही पाहू, पहा हा बाण इकडं आहे, हा बाण इकडे, दीज आर अपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशा आहेत, हा बाण इकडे जातो, हा बाण इकडे जातो. तसेच ह्या विरुद्ध क्रिया आहेत, स्टँड अपच्या विरुद्ध सिट डाऊन, देअरच्या विरुद्ध हिअर, लेफ्टच्या विरुद्ध राईट, गिवच्या विरुद्ध टेक, ह्या विरुद्ध क्रिया आहेत. म्हणूनच हे आपण आता तुम्हाला लिसन अँड ॲक्ट म्हणजे एखादी सूचना दिली. आता मी जर हा खेळ घेतला, स्टँड अप म्हटलं तर तुम्ही काय करणार, उभे राहणार, सिट डाऊन म्हटलं तर
खाली बसणार. गोदेर म्हटलं तर मी हात बोट दाखवेल तिकडं तुम्ही जाणार. कम हिअर म्हटलं की माझ्याकडे येणार. टर्न लेफ्ट म्हटलं की डाव्या बाजूला वळणार. टर्न राईट म्हटलं की उजव्या बाजूकडे वळणार. गिव मी एम ए म्हटलं गिव मी युअर नोटबुक. तुम्ही तुमचं नोटबुक देणार मला. आणि माझ्याजवळ जर एखादा चॉक असेल किंवा पेन असेल तर मी म्हणणार टेक दिस चॉक और टेक दिस पेन. तर तुम्ही तो माझ्याकडून चॉक किंवा पेन तुम्ही घेणार. तर दिस इज ॲक्शन टाईम अँड वी लर्न लिसन अँड ॲक्ट अँड आय होप यू एन्जॉय दिस चॅप्टर. स्टँड अप, सिट डाऊन, गो देअर, कम हिअर, लेफ्ट राईट, गिव अँड टेक. आणि मला वाटतं हा तुम्हाला चित्रासहितचा व्हिडिओ अतिशय सुंदर समजला असेल की ह्या ॲक्शन विरुद्ध आहेत सगळ्या. तर त्या तुम्ही आता याची प्रॅक्टिस करायची आहे आणि ऐकायचे काय म्हणलेलं आहे, कोणतं ॲक्शन करायला सांगितलं आहे त्याप्रमाणे ऐकायचं आणि कृती करायची आहे. याच्यात आता तुम्ही घरीसुद्धा याचा सराव करू शकता. तुमच्या शेजारचे मित्र वगैरे घेऊन तुम्ही हा सराव करायचा आहे. आणि अशा प्रकारे मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल, आवडला असेल. आणि आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करायचं, शेअर करायचं तुमच्या मित्रांमध्ये आणि कमेंट्स द्या तुम्हाला काही अडचण असेल याच्यामध्ये. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक इट, शेअर इट, कमेंट अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.